आता एक वेगळी बातमी आहे, वायफळ खर्च टाळत तरुणांनी एका वेगळ्या प्रकारची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केलाय. फटाक्यांवर आणि गावाला फिरण्यावर होणारा खर्च एकत्र करून गोरगरिबांसाठी मुलांसाठी कपडे आणि खाद्यपदार्थ वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. सर्वत्रच दिवाळीची धूम पाहायला मिळाली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर देखील फटाक्यांची आताशबाजी करून पैशाची उधळपट्टी आणि नाहक त्रास झाला. मात्र गोरगरिबांसाठी प्रयत्न करणार कोण, त्यांची दिवाळी कशी असणार असा प्रश्न असतानाच पिंपरी चिंचवडमधील काही तरुणांनी एकत्र येऊन गोरगरिबांची दिवाळी साजरी केली आहे. दरवर्षी होणाऱ्या फटाक्यांमुळं पक्ष्यांची भरपूर मरण पावतात, भरपूर प्रमाणामध्ये नुकसानही होतं. पिकनिकला ट्रिपला वगैरे जो खर्च केला जातो तो खर्च टाळून हा उपक्रम राबवला आहे. त्याच्यामध्ये 400 ते 500 मुलांना, बारक्या मुलांना किंवा गोरगरिबांना कपडे वाहनदान वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट एकच की भरपूर जणांची, आपण जी दिवाळी साजरी करतो तशी दिवाळी बाकीच्यांची साजरी व्हावी, हा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आहे. तरुणांनी हा कार्यक्रम घेऊन एक वेगळाच आदर्श तरुणांपुढेच निर्माण केलाय. याचा आदर्श इतर तरुणांनी देखील घ्यायला हवा आणि गोरगरिबांसाठी प्रयत्न करायला हवेत. झोपडपट्टीमधील आणि सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतील, मुलं असतील, त्यांना या ठिकाणी दिवाळी साजरी करता येत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांना जो आनंद आहे दिवाळीचा तो घेता येत नाही. परंतु मी या ठिकाणी रोहित कलेक्शनचे मालक रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांचं कौतुक करतो की असा एक चांगला उपक्रम आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करीत असताना सर्वसामान्य मुलांच्या घरामध्ये सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करणं किंवा इतर गोष्टी हे करणं हे ज्याला सर्व फाटा दिलेला आहे आणि सर्वसामान्यांची सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. गोरगरिबांसाठी 2 वेळचं जेवण मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी रोजच दिवाळी असते. मात्र खाण्यापिण्यासह मुलांना कपडे मिळाले तर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो आणि हाच आनंद पाहून आई वडील देखील भारावतात. आम्ही खूप गरीब आहोत, 100% खूप गरीब आहोत. आम्हाला दिवाळी नव्हती, आम्हाला असेच आम्ही पाहिले बदल. आम्हाला गोरगरिबांना चांगल्या प्रकारे आम्हाला कपडे दिले बदल आनंद वाटला आमच्या त्यांच्या स्वार्थ सुखात. खरं तर पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा सामाजिक कार्यक्रमासाठी हे पैसे वापरले तर गोरगरिबांची देखील सण साजरे होतील. त्यामुळे तरुणाने देखील पुढाकार घेऊन असे सामाजिक उपक्रम राबवले तर नक्कीच देश पुढे जाईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.